नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. नागपूरमधल्या संविधान चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौक ते आकाशवाणी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. लोकसभेची ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या विचारधारेची निवडणूक आहे अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली आहे. हे सर्व कार्यकर्ते स्वेच्छेने आलेले आहे, कुठलंही सक्षी प्रदर्शन नाही. कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची लढाई आहे. ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला आहे त्यांच्या विरुद्धची लढाई आहे. 2024 ची निवडणूक एनडीए आघाडी तसंच महाविकास आघाडीसाठी विजयाची निवडणूक असेल. या निवडणुकीत लोकशाहीचा विजय होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. इथं आलेले कार्यकर्ते आपण पाहतोय, सामान्य जनता इथं आलेली आहे आणि आपण विदर्भामध्ये या पाच जागांच्या निवडणुका पहिल्या फेजमध्ये होतात आहेत. या पाचही फेजच्या जागा काँग्रेस महाविकास आघाडी जिंकेल.